नमस्कार व्हिडिओचं शीर्षक वाचलंच असेल तुम्ही नाही का वाचलं आहे ना हा प्रश्न मला जसा पडला आहे ना तसा तो महाराष्ट्रातल्या अनेकांना पडलेला असणार खरं तर मी माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर जर कोणा कोणा नेत्याच्या कोणत्या नेत्याच्या प्रेमात असेल किंवा होतो तर ते राजसाहेब ठाकरे होते होते म्हणजे आता नाही तसं नाही आहे पण एका कलाकाराला जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्याला दुसऱ्या एका कलाकाराबद्दल आपल्या दुसऱ्या एका जेजेवाल्याबद्दल जी आजचा असते आच जे प्रेम असतं आस ती आस्था मला राजसाहेबांबद्दल त्या अगदी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायचे तेव्हापासूनची एक माणूस म्हणून एक कलाकार म्हणून ते राजकारणाकडेही एका वेगळ्या संवेदनशील दृष्टीने पाहतात त्यांचं वक्तृत्व म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत आयसिंग ऑन द केक किंवा चेरी ऑन द केक असं आपण म्हणू शकतो राजकारणातलं मर्म ओळखणारा आणि तेवढंच मार्मिक बोलणारा नेता जसे बाळासाहेब बोलायचे जे, जे त्यावेळी थोडंसं अटपट वाटायचं पण कालांतरानं ते सत्यात उतरायचं किंवा ते तेव्हा जे बोलले होते ते कसं योग्य होतं हे स्पष्ट व्हायचं तसंच काहीसं राज ठाकरेंबद्दल घडत आले त्यांच्यासारख्या दिलदार कदरदान गुणग्राहक मित्र शोधून सापडायचा नाही हे तुम्ही कला जगतातल्या कुठल्याही कलाकाराला विचारा तो त्याची ग्वाही देईल अगदी महेश मांजरेकरांपासून ते अजय अतुल आणि आता अलीकडे जे मराठी इन्फ्लुएन्सर्स यूट्यूबर्स शिवतीर्थावर राज ठाकरेंना भेटले जाऊन ते अंकिता वालावलकर कोकण आर्टेड गर्ल ऑरेंज ज्यूस गँग धनंजय पवार डी पी सध्या मार्केटमध्ये मराठी माणूस कुठे ट्रेंडिंग आहे याच्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि मग त्या लोकांना ते बोलवतात त्यांचं कौतुक करतात आता राजकारणासंदर्भात बोलायचं तर महाराष्ट्रात सत्तांतर व्हायच्या आधीपासून राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेऊन किमान मुंबईत तरी उद्धव ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेला अडचण निर्माण करता येईल का यावर भारतीय जनता पक्ष विचार करत होते त्याच निमित्तानं स्वतः देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदा पाटील आशिष शेलार हे नेते राज ठाकरेंच्या संपर्कात होते जूनमध्ये सत्तांतर घडलं त्यानंतर फुटलेल्या सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर शिंदेंनी सदा सर्वणकरांना सोबत घेऊन राज ठाकरेंचं घर गाठलं पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी राज ठाकरेंकडे गणपतीच्या दर्शनाला आले नंतर राजसाहेबही त्यांच्याकडे गेले ही कर्टसी व्हिजिट डिप्लोमसी आहे ना ती मागच्या काही कालावधीत रिपीट होत आली शिवसेना भाजपा युती आपल्यासोबत मनसेलाही निवडणुकीच्या रिंगणात स्वतःसोबत घेत महाविकास आघाडीचा सा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत असताना किमान तशा चर्चा होत असताना कर्नाटक विधानसभेचे निकाल भाजपाच्या विरोधात लागले आणि त्या निकालावर भाष्य करतानाच राज ठाकरेंनी भाजपचे कान टोचले त्यांचं टोकेरी वक्तव्य अनेकांना टोचलं देखील आशिष शेलारांपासून प्रवीण दरेकरांपर्यंत अनेकांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तरही दिली खुद्द देवेंद्रजींनीही खोचकपणे मनसेच्या संख्याबळावर टिप्पणी केली दोन हजार चोवीसला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही भारतीय जनता पक्षाला फटका बसणार असं दिसायला लागलं आणि राज ठाकरेंची भाषा बदलली असं सर्वत्र बोलू जावं लागलं खरं तर भारतीय जनता पक्षातले नेते हे राज ठाकरेंचे अधूनमधून का होईना उंबरठे झिजवत होतेच पण भाजपाचा हार्ड कोर कार्यकर्ता मात्र राज ठाकरेंवर कमालीचा नाराज होता आहे फक्त राज नव्याने हिंदुत्ववादी वाटेवर येताना पण ही मंडळी काहीशी शांत झाली होती ज्यांना राजकारणाचं विश्लेषण जे हाऊस आहे त्यांनी फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन मनसेच्या पोस्ट आणि त्याला काउंटर करणाऱ्या भाजपा समर्थकांच्या पोस्ट याचा अभ्यास करावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी मागेही बोललो होतो ते व्हिडिओ विडिओवालं प्रकरण हे राज ठाकरेंचा पिछा काही केलं सोडत नाही आहे राज ठाकरे लॉजिकल बोलतात पण दोन हजार एकोणीसला त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे करत त्यांच्यासाठी मतं मागताना हा तो व्हिडिओवाला जर उद्योग केला असता तर लोकांनी समजूनही घेतला असता मला वाटतं त्यावर भाजपाचे कार्यकर्ते फारसे झा जा, नाराज झाले नसते देखील राज ठाकरेंच्या तो व्हिडिओमधले बरेचसे व्हिडिओ हे लॉजिकल होते त्यावर भाजपा नेते सोयीस्करपणे गप्प देखील बसले बऱ्याचशा प्रश्नांना उत्तर द्यायला मग आशिष शेलार मैदानात उतरले होते आता ही निव्वळ राज ठाकरेंच्या घरी जाणारे भाजपा नेते म्हणजे या दोन पक्षांची युती झाली असं नाही पण हे समजून घ्यायला कोणीच तयार नव्हतं राज ठाकरे यांचे मित्र सगळ्याच पक्षात आहेत शाहरुख सलमानच काय तर सलमानचे वडील सलीम खान राज ठाकरेंचे मित्र आहेत त्यामुळे राज ठाकरे सागर बंगल्यावर गेले काय किंवा देवेंद्रजी शिवतीर्थावर आले काय त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्या काय त्यांनी एकत्र डिनर केला काय का की कोथंबीर वडी खाल्ली काय यावरून राज यांच्या मनसेची भाजपा किंवा शिवसेनेसोबत युती झाली असा अजिबात नाही आहे ना देवेंद्रजी हे कुशल प्रशासक आहेत हे समजणाऱ्यांना हे सुद्धा माहीत असेलच की ते पक्षाच्या धोरणापलीकडच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा राजकीय वापर करत नाहीत त्यामुळे अलीकडे बदलेबदले वाटणाऱ्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्रजी कुठलीच कडवट प्रतिक्रिया न देता परवा थेट राज यांच्या घरी जेवायला पोचले काय तर म्हणे गप्पा माराय आता राज ठाकरे यांच्या घरी काय गप्पांचे फड रंगतात यावरून एवढं तरी नक्की की राज हे देवेंद्रजींचे मित्र आहेत पण ते भारतीय जनता पक्षाचे अद्याप मित्र झालेले नाहीत एवढं नक्की कारण राज जर भाजपाचे मित्र असते तर त्यांनी कर्नाटक निवडणुकीनंतर जी विधानं के केली ती केलीच नसते काल तर त्यांनी पैलवानांच्या आंदोलनासंदर्भात थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले पत्रातली भाषा थोडक्यात अशाच आशयाची आहे की ज्या देशाच्या गौरवासाठी खेळल्या त्या मुली त्या मुलींच्या तक्रारी ऐकण्यासाठी तुम्ही देशाचे प्रधानसेवक म्हणून पुढाकार का घेत नाही आहात ज्या बाहुबलीबाबत ही तक्रार आहे त्यालाही तुम्ही घाबरलात म्हणजे त्याला तुम्ही घाबरलात का की काय अडचण आहे तुमची असं आहे राजसाहेबांनी मोठी मला वाटतं आंद या आंदोलनामागे नेमकं कोण आहे हे समजून न घेता राज ठाकरे असं बोलणार नाहीत खासदार ब्रुजभूषण आणि राज ठाकरे यांच्यातलं वेळा भोपळ्याचं सख्य आपल्याला माहीत आहे पण ब्रुजभूषणसोबत वाद आहेत म्हणून राज हे असं पत्र लिहितील का मोदींना मग जेव्हा याच ब्रुजभूषणने राज यांना अयोध्याला येण्यापासून रोखलं होतं तेव्हा राजसाहेबांनी मोदींना पत्र लिहून का नाही विचारलं की अयोध्या काय या ब्रुजभूषणच्या बापाची आहे का हा मला का तिथे अडवतोय का तुम्ही याचे कान नाही धरत परत देवेंद्रजी आणि राजसाहेब यांच्यात खरंच मैत्री आहे तर मग त्यांनीही दिल्लीला प्रेशर टाकून राज यांचा अयोध्या दौरा सेट का नाही केला त्या ब्रुजभूषणला म्हणून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा अयोध्येला गेले होते तेव्हा त्यांच्या स्वागताच्या निमित्तानं ब्रुजभूषणने राज यांना देखील अयोध्येला यायचं निमंत्रण दिलं वर तो स्वागत बनला आपले नम्र या कुठून झालं कसं झालं आहे परिवर्तन यामागे नेमकं कोण आहे एकनाथ शिंदे आहेत की देवेंद्र फडणवीस आहेत असेही प्रश्न जे उभे राहिले होते त्यावेळेला ते अद्याप अनुत्तरित राहिलेत मग काल अचानक राज ठाकरेंनी बाहुबलीला काउंटर करणारं पत्र का भरलेलं आहे सोरोसच्या टोल किटचा उलगडा झाला मागे आणि जंतर मंतरवरचं हे पैलवान मुलींचं आंदोलन नेमकं कशासाठी आहे हे उघड झालं काल परवा जर पोलिसांनी ब्रुजभूषण विरोधातल्या ज्या काही आरोपांबद्दलचं जे काही तक्रार होती त्यात कुठलेच ठोस पुरावे नाहीत असं थेट जाहीर करून झालं अगदी ब्रुजभूषणवर लावलेला तो पोक्सो खालचा आरोपही मागे घेतला गेला कारण त्या तक्रारदार मुलीचं वय फर्जी प्रमाणपत्राद्वारे कमी दाखवलं गेलं होतं आणि हे सिद्ध झालंय नंतर त्या मुलीचे नातेवाईक पुढे आले त्यांनी मुळातच ब्रुजभूषण विरुद्धचा हा आरोप चुकीचा आहे असं काहीच घडलं नाही हे पोलिसांना जाऊन सांगितले ती मुलगीही आता बजरंग पुणे असं नाव घेते हो त्या लोकांनी मला भरीस पाडलं थोडक्यात काय तर ब्रुजभूषणला डॅमेज करून त्याच्या प्रभावाखालच्या युपीतल्या सात विधानसभा आणि दोन लोकसभा जागांवर भाजपला कमजोर करण्याचा डाव खेळला जात होता तो डाव देखील उधळला गेलाय भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या निवडणुकांचं राजकारणही यामागे होतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दीपक हुडा हा काँग्रेसचा नेता ब्रुजभूषण नंतर रिक्त होणाऱ्या या आता ब्रुजभूषणचा टर्म संपली की जी रिक्त होणारी जागा डब्ल्यू एफ आयच्या अध्यक्षपदाची तिथे बसण्याची स्वप्न बघतोय फेडरेशनमध्ये वर्षानुवर्ष असलेलं काँग्रेसी जाटांचं वर्षस्व या ब्रुजभूषणने मागच्या नऊ वर्षात खालसा करत आणले देशातल्या इतर राज्यातलं टॅलेंटही अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये झळकताना दिसू लागले जे जॅट लॉबीनं मागच्या अनेक वर्षात झाकळून टाकलं होतं या आंदोलनाला बसलेले सगळेच खेळाडू हे निवृत्त झालेले खेळाडू आहेत जे यापुढे कुठल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणार नाही आहेत मग त्यांचा वापर निव्वळ त्यांनी जिंकलेल्या मेडल्ससाठी केला जातोय का जी मेडल्स निव्वळ त्यांनी त्यांच्या टॅलेंटवर जिंकलेली आहेत असं नाही आहे जिंकलेत का तर ब्रुजभूषण सिंगच्या सुधारलेल्या स्पोर्ट्स स्ट्रॅटेजीमुळे आणि सरकारने या खेळाडूंवर केलेल्या करोडो रुपयांच्या गुंतवणुकीमुळे केलेल्या खर्चामुळे जिंकलेले आहेत मग आता हे जे काही टूल किट केंद्र सरकारविरोधात राबवलं जातंय ते डिकोड करून समजून घेणं अवघड आहे का जे आमच्यासारख्यांना तुमच्यासारख्यांना सोशल मीडियावर चोवीस तास पडीक असलेल्या कित्येकांना उमगतं ते राज ठाकरेंना उमगलं नसेल नसेल का मग त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामागचं राज काय त्यांना यातून नेमकं काय सिद्ध करायचं की ते मित्र असले तर ते फक्त देवेंद्र फडणवीस यांचे आहेत भारतीय जनता पक्षाचे नाहीत का ते वारंवार भूमिका बदलून त्या भाजपाच्या विरोधात जाणाऱ्या वाटा वाटाव्यात आणि मग मवियासाठी सोयीच्या वाटाव्यात असं बोलतात माझा आजवरचा अनुभव आहे की राज ठाकरेंवर कोणी कितीही धरसोड वृत्तीचा आरोप करू देत पण ते इलॉजिकल वागत नाहीत शक्यतो आताही त्यांच्या या बदल बदले बदले वाटणाऱ्या भूमिकेमागे नेमकं काय दडलंय किंवा या पत्रप्रपंचामागे नेमकं काय रामायण आहे हे समजून घेण्यासाठी बरंच डोकं खाजवावं लागणार राज ठाकरे यांच्या या पवित्र्यामागे नेमकं काय दडलं आहे हे तुम्हाला तरी कळलं आहे का जर काही अंदाज आला असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच सोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार